उद्या बाजारात जायचं म्हणून त्याची सगळी तयारी चालू होती, जुड्या बांधणं चालू होतं, मिरच्या त्यांना तोडून ठेवल्या होत्या, सगळी तयारी झाली होती. सकाळी उठायचं आणि बाजारात जाऊन बसायचं एवढंच ते राहिलं होतं. सकाळ झाली, आपली गाठोडी घेऊन तो शेतकरी त्या बाजारात जाऊन बसला. खाली सवाळं टाकलं, त्याच्यावरती त्या जुड्या सजवल्या होत्या, बाजूला मिरच्या टाकल्या होत्या, टमाटे सगळं काहीच बाजूला सजवलं होतं आणि मध्ये जाऊन तो शेतकरी बसला होता. हळूहळू बाजारसुद्धा फुलायला लागला होता. आठवडी बाजार, लोक घरातनं बाहेर निघत होते पिशव्या घेऊन आणि तो बाजारातनं खरेदी करायला लागले होते. खरेदी चालू होते त्यामुळं बाजारात शेतकऱ्याचं चांगलं काही बऱ्यापैकी चाललं होतं. खऱ्या अर्थानं विचार केला तर स्वप्न पाहत होता. हे काही जे काय आणलं आहे माळवं, याच्यातनं दोन पैसे मिळतील, संसाराचा गाडा पुढं चालेल, बरेचसे स्वप्न आणि बऱ्याचशा गोष्टी तिथं घेऊन तो बसलेला होता. पण एवढ्यात प्रशासनाच्या काय लक्षात आलं काय की प्रशासनानं निर्णय घेतला की बाबा आठवडी बाजारात जास्त लोक जमायला लागलेत, गर्दी व्हायला लागली आणि त्याच्यामुळं कोरोना पसरू शकतो. त्यामुळं तिथं बसलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्यांनी उठवलं आणि हाकलून दिलं. त्यात बरेच काही व्यापारीसुद्धा असतील कदाचित. मंडळी लक्षात आलं असेल बीड जिल्ह्यातल्या माजलगावमधली ही घटना आहे. आणि त्या शेतकऱ्याला हाकलून दिलं, त्याचा रोष व्यक्त करताना त्यानं ते भाजीपाला वगैरे त्या बाजारात तिथंच फेकून दिला. आणि मग काय आहे, म्हणजे एका बाजूला जर विचार केला ना तर अत्यावश्यक गोष्टीची सगळी दुकानं चालू आहेत, सगळ्या व्यवस्थित त्याला परवानगी आहे, पण शेतकऱ्याचा भाजीपाला अत्यावश्यकमध्ये येत नाही का? लोकांना रोज खायला लागतंय, रोज भाजीला लागतंय, मग तो त्यांना विकला नाही पाहिजे का? खऱ्या अर्थानं या गोष्टीवर हे प्रश्नचिन्ह आहे. दुसऱ्या बाजूनं विचार केला तर आता निवडणुका झाल्या, निवडणुकाचा गुलाल घेऊन डी जे लावून रस्त्यानं इकडं तिकडं बोंबलं फिरणारे टाळके यांना कधी दिसले नाही. कित्येक लोकांची गर्दी झाली, एकमेकाला बोकांडी घेऊन नाचत होते, त्यावेळेस प्रशासनाला अजिबात काही वाटलं नाही. पण शेतकरी ज्यावेळेस भाजीपाला घेऊन बसतो आणि दोन लोक खरेदी करायला येतात खाण्यासाठीचे, अत्यावश्यकच आहे हे सगळं, पण त्यावेळेस मात्र कोरोना पसरतो. खरं तर शेतकरी गरीब आहे, त्याला वाटतं आपल्या मागं पुढं कुणी नाही, आपलं शांततेत राहायचं. तो शांत राहिला म्हणजे व्यवस्था इथे त्याच्या बोकांडीच बसायला लागली. फळाकडं बघून रोज लागते रे आस, मनी राहतो एका भाकरीचा ध्यास.